नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी काल शपथ घेतलेली आहे. आज राजभवनात हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे आणि नाव आहे ते म्हणजे कालिदास कोळंबकरांचं. सलग 9 वर्ष या ठिकाणी 9 वेळा या ठिकाणी विधानसभेवरती ते गेलेले आहेत. माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः कालिदास कोळंबकरजी आहेत. कोळंबकर साहेब, स्वतः 9 वेळा आपण निवडून आलेला आहात आणि आज हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेत आहात. पक्षाने त्या पद्धतीने मला सांगितलं आहे की आज 1 वाजता जाऊन आपण शपथ घ्या. तर आज मी 1 वाजता जाऊन हंगामी अध्यक्षाची शपथ घेत आहे. पुढे विधानसभा अध्यक्ष म्हणजे कॅरी फॉरवर्ड तेच राहणार आहे की कसं, की त्या पुन्हा एकदा बदल होणार आहे त्यात? ते पक्षाला माहिती आहे चेंजेस करायचं की नाही चेंजेस करायचं, पण मी त्यांना पक्षाला काय सांगायचं ते मी सांगितलं आहे. खरं तर या सभागृहात आपण सर्वात ज्येष्ठ आहात. 9 वेळा आपण या ठिकाणी निवडून गेलेला आहात. कसं पाहता, अनेक सभागृह आपण बदललेली आहेत, पुन्हा एकदा देवेंद्र राज्य सुरू झालेलं आहे. माझं एक पांजव मत आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आहेत आणि एवढं वर्ष मी काम करतो आहे, जनतेमध्ये काम करण्याची मला संधी देतील एवढी माझी एक मनापासूनची इच्छा आहे. दुसरीकडे एक महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे पोलीस हाऊसिंगचा, ज्यासाठी आपण अहोरात्र धडपडत होतात वेळोवेळी, पूर्ण तो मार्गी देखील लावलेला, या पुढचा निश्चय काय राहणार आहे? बघा, आता जे जीआर निघाला आहे आणि त्या जीआर पद्धतीने कामाला गती द्यायची आहे आणि माझ्या नशिबाने मुख्यमंत्री देवेंद्रजी आता आहेत आणि त्याच्यामध्ये त्यानेच तो जीआर काढला आहे आणि जीआर पास केला आहे आणि ह्या कामाला ते मुख्यमंत्री म्हणून गती देतील आणि हा जो प्रश्न आहे पोलीस बांधवांचा तो प्रश्न सोडवतील. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते कालिदासजी कोळंबकर, ते आज हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत आणि दुसरीकडे त्यांनी यापूर्वीच देवेंद्रजींना आपली जी इच्छा आहे ती देखील बोलून दाखवलेली आहे. जर्नलिस्ट अजित शिवतरकर, सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.